चला मागच्या वेळे मध्ये काय बघितलं आपण ठीक आहे म्हणजे काय एकाच्या वर्गाचा एकाच्या संख्येचा वर्ग काढण्याचा फॉरमॅट कसा निघता आणि म्हणजे वर्गमूळ वर्गाचा फॉरमॅट आणि वर्गमूळाचा फॉरमॅट म्हणजे काय फॉर्म ऑफ द स्क्वेअर आणि फॉर्म ऑफ द स्क्वेअर रूट काल बघितलं होतं ठीक आहे आज आपल्याला काय बघायचंय सर काय बघायचं सर्स ठीक आहे एस यू आर डी एस पहिला सर क्या ज्या टाइमला मी एकाची संख्या अशी देतो ए रेस टू एन करेक्ट ना तर बघा या पूर्ण ह्याच्यात या साईनला काय म्हणतात रेडिकल साईन कठीण चिन्हाला परत आपल्या एला काय म्हणतात रेडिकन काय म्हणतात रेडिकन आणि यांना काय म्हणतात ऑर्डर ऑफ सर काय म्हणतात ऑर्डर ऑफ सर म्हणजे फॉर एक्झाम्पल असं असल थ्री रूट टू तर ह्यात काय माझं ते चिन्ह ह्याला काय म्हणतात रेडिकल साईन ठीक आहे तर टू ला काय म्हणणार मी ऑर्डर ऑफ सर ठीक आहे थ्री ला काय म्हणणार रेडिकल समजतंय समजा हे जर असं असल थ्री थ्री रेस टू असं असल ठीक आहे ना ऑर्डर ऑफ सर ठीक आहे नंतर किती येणार ऑर्डर थ्री सेम टू सेम संख्या असेल किती येणार फोर किती येणार ऑर्डर येणार फोर बघा घेऊन घेऊ नाही का जर रूट थ्री इज इक्वल टू टू असेल तर ऑर्डर किती येणार ऑर्डर ऑफ सर टू सेम टू सेम संख्या किती येणार थ्री तर ऑर्डर ऑफ सर किती थ्री जर इथं रूट थ्री इंटू फोर आलं तर ऑर्डर ऑफ सर किती फोर इथं रूट थ्री इंटू फाईव्ह आलं तर ऑर्डर ऑफ सर किती फाईव्ह म्हणजे पोटामधील संख्या तर काय म्हणतात ऑर्डर ऑफ द सर आणि जो आतमध्ये अंक आहे काय म्हणतात रेडिकल समजते ना हे लिहून घ्या त्या साईनला काय म्हणतात रेडिकल साईन ए ला काय म्हणतात रेडिकल आणि एन ला काय म्हणतात ऑर्डर ऑफ सर एक्झाम्पल दिले तर काय दिले सेकंड रूट ऑफ काय अंडर रूट थ्री काय दिले ऑर्डर किती येणार टू त्याचे किती ऑर्डर येणार थ्री त्याचे किती फोर त्याचे किती ऑर्डर फाईव्ह म्हणजे ऑर्डर ऑफ सर फाईव्ह लिहून घ्या व्यवस्थित चला आता पुढे काय शिकायचं आपल्याला की बाबा एखादी संख्या सरळ आहे की नाही हे कसं ओळखायचं काय एखादी संख्या सरळ आहे की नाही कसं ओळखायचं तर बघा समजा असं दिलंय रूट सेवन ठीक आहे म्हणजे काय सेकंड रूट ऑफ सेवन काय दिले सेकंड रूट ऑफ सेवन तर बघा आता सातचं वर्गमूळ काय निघतंय का म्हणजे सात ही संख्या कोणाचं वर्गमूळ आहे का हा किंवा सात वर्गमूळ म्हणजे सात ही संख्या कोणाचा वर्ग आहे का नाही जर सात ही संख्या कोणाचा वर्गच नाहीये तर सातचा वर्ग काय निघेल का परफेक्ट नंबर निघेल का नाही निघणार मग हे काय असणार माझा सरळ असणार कळतंय का त्यांनी उत्तर काय सांगितलं माहितीये का जर त्याच उत्तर काय आलं इरेशनल नंबर आला काय आला इरेशनल नंबर तर हा काय असते सरळ असते समजा सेम टू सेम एक्झाम्पल घेतलं मी ठीक आहे स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह असं घेतलं मी पहिले सेकंड रूट ऑफ फोर तर चार हा कोणाचा वर्ग आहे का कोणाचा वर्ग आहे दोन चा तर उत्तर काय येते माझं टू चे येते ठीक आहे सर टू काय येते इथे किती आलं माझं टू इन टू टू इन टू टू येणार हे जर फोर असेल उत्तर कसं येतं माझं
अंडर रूट 2 into 2 the power 2 i बरोबर आता मी हला समजू शकतो ना बरोबर का आता काय नाही 2 ने लब्ध 1 2 गुणिले 2 ने लब्ध 1 2 पाया सेम पावर ची काय होणार 22 हां 1 2 आणि 1 2 किती होते 1 असते आणि 2 ने 2 म्हणजे किती झालं 1 हे उत्तर किती येतं समजते का इंडायसेस चरू प्रमाण सोडो सोडो गेलो ठीक आहे सेकंड रूट ऑफ 4 किती आला 2 हे एवढं झंझट करत बसल्यापेक्षा मी काय बोललो ठीक आहे हे आतमध्ये संख्या जर कोणाचा स्क्वेअर असेल किंवा कोणाचा क्यूब असेल किंवा कोणाचा फोर्थ पावर असेल कळते का जर चौथा घात असेल तर ती काय असते ती सरळ असते का नसते कळते का आता ही सरळ आहे का हा सरळ आहे कारण रूट 7 काय आहे इरेशनल नंबर काय बोललो मी रूट 7 काय आहे इरेशनल नंबर 7 टू 7 असा आलं तर हा इरेशनल नंबर आहे का आपले इरेशनल म्हणजे सरळ आहे का हा सरळ नाही का उत्तर काय येते 3 3 मला इरेशनल नंबर आहे रॅशनल नंबर आहे रॅशनल नंबर आहे कळते का म्हणजे काय कर्णितल्या एक स्क्वेअर रूट मध्ये त्याचं उत्तर काय येते रॅशनल नंबर येतोय तो सरळ नाही आणि ज्याचं उत्तर काय येते इरॅशनल नंबर येतोय तो काय आहे माझा सरळ कळते का तुम्हाला करणे बघा आपण सांगतोय पटकन मध्ये बघा असं आलं माझं रूट 4 आलं बरोबर ना तर 4 हा कोणाचा वर्ग आहे 2 चा 2 हा काय माझा रॅशनल नंबर आहे रॅशनल नंबर आहे आणि उत्तर रॅशनल नंबर आल्यामुळे काय होणार रूट 4 इज नॉट अ सरळ समजते सेकंड एग्जांपल घेऊ आपण रूट 5 आता रूट 5 हा कोणाचा वर्ग आहे का नाहीये उत्तर काय येतं इरेशनल नंबर आहे काय येतं रूट 5 इज इरेशनल नंबर देयरफॉर रूट 5 इज अ सरळ समजते का समजाल मास गेल तुम्ही अंडर रूट 8 आता 8 हा कोणाचा वर्ग आहे का मी आज तुम्ही बोलते तर काय म्हणजे काय असते स्क्वेअर रूट असते 8 हा कोणाचा वर्ग आहे का नाही मग काय करणार आहे तिथं ठीक आहे रूट 8 चं उत्तर काय येते इर काय म्हणणार आहे अंडर रूट 8 इज इर रॅशनल नंबर देअरफॉर रूट 8 इज सरस कळते का समजा ह्या ठिकाणी असं आलं थर्ड रूट ऑफ 8 8 हा कोणाचा घन आहे का 8 हा कोणाचा घन आहे 2 चा घन आहे म्हणजे थर्ड रूट ऑफ 8 उत्तर काय येते 2 2 रॅशनल नंबर आहे का इरॅशनल नंबर आहे 2 काय आहे रॅशनल नंबर 2 इज रॅशनल नंबर देअरफॉर काय ना दिस इज म्हणजे दिस इज नॉट अ सर समजते घेऊन घ्या समजा दिला असेल ठीक आहे फोर्थ रूट ऑफ 8 ठीक आहे तर आता काय लिहायचं फोर्थ रूट ऑफ 8 फोर्थ रूट ऑफ 8 इज नॉट रॅशनल नंबर देअरफॉर काय ना इज ठीक आहे
फोर्थ रूट ऑफ ए याचं उत्तर रॅशनल नंबर येत नाही मग हा काय असता माझा सरळ असता जर फोर्थ रूट ऑफ ए याचं उत्तर रॅशनल नंबर येत असतं तर हा काय असता माझा सरळ आला नसता ठीक आहे चला आता आपण काय बघू पुस्तकातील एक्झाम्पल बघा पुस्तकामध्ये काय दिले पेज नंबर या पुस्तकामध्ये पेज नंबर 1 काय दिले बघा a is equal to 7 दिले ठीक आहे आणि n is equal to 3 दिले त्याचा अर्थ काय असणार काय असणार बरोबर ना का a is equal to काय झालं तर रेडिकल आणि n is equal to काय झालं तर पॉवर ऑफ द सर्ट हे सांगितलं आपल्याला म्हणून कसं लिहिलं हे क्यूब रूट ऑफ 7 ठीक आहे 7 हा कोणाचा क्यूब आहे का 7 हा कोणाचा घन आहे का नाहीये म्हणजे काय द्यायचं 1/3 रूट ऑफ 7 इज असले ते इरेशनल नंबर येते आणि इरेशनल नंबर येते म्हणजे काय असणार हां इज काय सर हा काय आहे सर आहे ठीक आहे प्रथम दुसरे एग्जांपल दिले काय केले a is equal to 27 दिलाय n is equal to 3 दिलाय म्हणजे उत्तर कसं असणार 27 इतर n इतर ठीक आहे त्याचा अर्थ काय असते 27 ही संख्या कोणासाठी आहे का आहे ना 3 म्हणजे 3 म्हणजे 3 काय इतर 27 म्हणजे 27 काय माझा 3 चा क्यूब आहे मग काय लिहायचं इथं 1/3 रूट ऑफ 1/3 रूट ऑफ 27 काय येते 3 येते ना 1/3 रूट ऑफ 27 इज 3 म्हणजे काय दॅट इज 3 काय माझा रॅशनल नंबर देअरफोर अंडर रूट 27 3 हे काय असणार इज नॉट सर बघा मी काय बोललो इथे क्यूब आहे ना 27 हा कोणाचा क्यूब आहे का आहे कोणाचा 3 चा मग 3 हा रॅशनल नंबर आहे का इरॅशनल रॅशनल नंबर आहे रॅशनल नंबर असल्यावर तो काय असते सर असतो का नसतो बरोबर म्हणजे काय आलं इज नॉट अ सर वरी काय झालं तर 7 ठीक आहे ए म्हणून आता काय झालं 7 7 हा कोणाचा क्यूब आहे का नाहीये 7 हा कोणाचा क्यूब नसेल तर तो काय माझा रॅशनल का इरॅशनल इरॅशनल असं इरॅशनल उत्तर आलं तर काय तह सरळ असतो मी काय लिहिले हा सरळ आहे हा सरळ नाही ठीक आहे देऊन घ्या व्यवस्थित ओके झालं लिहून बघा आता मी काय लिहितोय बरोबर का 8 हा कोणाचा वर्ग आहे का नाही बरोबर हा माझा सर 8 कोणाचा वर्ग नाही येते हा 8 काय माझा इरॅशनल नंबर आणि 8 इरॅशनल नंबर आहे हा काय माझा सर आहे बरोबर ना काय अंतर आहे इथे काय अंतर तुमचं सेकंड रूट ऑफ ए इज एज द इरेशनल नंबर देयरफॉर रूट ए इज सर बघा हा काय आला माझा सर आला ह्या सरची पावर किती आहे 2 ठीक आहे पॉवर ऑफ सर किती आली 2 आणि ज्या सरची पॉवर 2 आहे तेव्हा ऑर्डर सर किती आहे 2 त्याला काय म्हणतो आपण क्वाड्रॅटिक सर काय बोललो मी जे सर आहे आणि त्या सरची पॉवर जर 2 असेल तर पॉवर कुठं असेल क्वाटर
जर पावर किती असेल 2 तर त्याला काय म्हणतात आपण क्वाड्रेटिक सर्किट समजते घेऊन घ्या.